आता मम्मी त्यांनी आले बाजारातून, आज संडे असल्यामुळे आज आमच्या इकडे आठवडी बाजार असतो आणि मम्मी आज आठवड्याचा सगळा भाजीपाला आणलेला आहे बघा. आणि विहान बघा कसं करतोय, एकदा टमाटर घेते, एकदा वांग घेते, एकदा मुळा घेते आणि केळी आणलेली केळी घेते पूर्ण गड आणि त्यातले एक 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 तोडतोय. असं करतोय बघा विहान. विहान त्यात ठेव, पिशवी ठेव, खाली नाही ठेवायचं, घाण होतंय. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर गाईज आता आपलं फार्म हाऊसचं स्लॅबचं काम चालू आहे आणि आता बघा आज सळी कटिंग चालू आहे आणि सळी बांधणार आहेत आज स्लॅबवर. स्लॅब पूर्ण ठोकून झाला, दोन दिवस झालं पण दोन दिवस काय कामगार आलेच नव्हते आणि सळी पण आली नव्हती. काल सळी आली आणि सळी बांधायचं काम आज चालू आहे बघा. आणि सिया, मी आणि मम्मी चाललोय आम्ही तिघजण फार्म हाऊसवर. आत्ता पोहोचलो बघा आम्ही आणि आलो तर बघतोय तर इकडे नाना चालले आराम. हा नाना काय करायला, पप्पा आले नाही अजून, नाही आले. हा हा हा. तर गाईज आता पोहोचलो, आता बघूया काय काय काम झाले. आम्ही सिया तर 8 दिवस झाले, आज सुट्टी होती तर सियाला घेऊन आलो. रडाय लागले ती यायचं, आम्ही म्हणलं ऊन आहे नको उन्हात, तर रडाय लागली, लई रडाय लागली. मग तिला जेवत नाही, आधी जेव तरच घेऊन जाणार म्हणलं आम्ही. मग जेवले आणि मग आता आणलं. चला तुम्हाला दाखवतो गाईज काय काय झाले. हे बघा, ही अशी मागची पडदी पूर्ण झालेली आहे, हे पुढची पडदी झालेली आहे आणि त्या साईडची पण पडदी झालेली आहे. आणि ह्या साईडला, बॅक साईडला तुम्हाला दाखवतो कसं झाले. मी पण बघितलं नाही ॲक्च्युली कुठंपर्यंत कसं कसं झाले. हां, हे इथंपर्यंत पडदी अशी घेतलेली आहे त्यांनी आणि तिथून पुढं मग आपला जिना असणार आहे. इकडं हे असं पप्पांनी बघा बेड करून घेतला टाकीसाठी, तिथून आता जिना असा येणार आपला. फळे आलेले आहेत पूर्ण आणि हे झाड बघा केवढं मोठं झालं, रोज पाणी घालतो आम्ही त्याला. आणि हे बघा सळ्या कट करायचं चालू आहे आणि इकडं ही पुढची बाजू आहे आपली, ही खिडकी आणि पुढची पडदी आणि हा आपला एंट्रन्स तुम्हाला माहितीच आहे. हे बघा, चला आता स्लॅब तर ठोकून झालेलं आहे आणि आजपासून आता सळी बांधायचं काम चालू होणार आहे बघा. आता इकडं कटिंग पण चालू आहेत, कटिंग पण करून ठेवा लागलं आणि मे बी आज संध्याकाळी सगळं सळी बांधायचं काम करतील. सळी कसं होतं आहे गाईज, सळी उन्हात तापलेली असते पूर्ण, त्यामुळं दुपारचं काय त्याला हात लावता येत नाही कारण की गरम होते पूर्ण. मग संध्याकाळीच त्यांनी आता डायरेक्ट बांधणार, फक्त आज कटिंग करून घेणार आणि संध्याकाळी बांधायला चालू करणार. सगळं मापं घेऊन कटिंग करायला चालू केल्यात. आता ह्या साईडला बघू शकता तुम्ही, हे सगळं कटिंग केलेलं आहेत आणि हे अखंड आहेत. अजून लागेल तसं मापं घेऊन कट करायला लागलं आणि कट झाल्यानंतर मग संध्याकाळी आज लागतील बांधायलाच. आता समोरची बाजू आपल्या ही घराची, हा हिथन जी 1.5 फुटाची पडदी घ्यायची बर, तिथं त्या एंडला आपली दरवाजा दिसतो ही, हा तेवढी घ्यायची. हाफ विटाची, हा विटाची मागं म्हणजे इथपर्यंत मागचे आपल्या चिन्याची, हा खालीपर्यंत. आणि त्या साईडला मग बाकीची बाजू चारी बाजू पडदीच घ्यायची, पडदी नाही घ्यायची, हा विटाच बांधकाम, विटाच घ्यायची. विटा बांधकाम वजन होते ना पडदीवर, त्या पडदीवर इकडे काय कॉलम बिलम नसते ना. बाकी तुम्हाला आताच सांगते हो, सळ्यातनं सोडणार ना सळ्या तुम्ही स्लॅप मधनं, हा त्यासाठी सांगायला आल्या. मग पडदीच ह्या साईडनं 3 फुटाची सोडा, हा हा का पुढचं फुटणं घ्यायचं, असं 1.5 फुटाचं फुटणं घ्यायचंय. मग तिकडनं तिकडनं हे घ्या पडदी फुल 3 वाली, सळी सोडू दे, हा 1.5 फुटाचं रे. जाऊन पाणी घेऊन आलो आणि आता चालू झाले काम, नानांनी काम चालू केले आणि आता वर वरती बीम बांधायचं काम चालू केले. चला आता तुम्हाला जाऊन दाखवतो वर कसं चालू आहे. तर हे बघा, आता हे बीम आणल्यात सळ्या बांधून आणि आता हे बांधून टाकणार बघा. हे बघा गाईज, असं 16 mm चे बार घातलेले आहेत साईड बार. हे एक इथं मध्ये कोड बीम येणार, 2 आणि हा 3 आणि हे 3 असं 3 आणि 3 6 बीम टोटल मोठे बार घातलेले आहेत. 16 mm चे टोटल मोठे बार घातलेले आहेत बघा. हे तिकडं बघा मम्मीचं बघा काय झालं आहे, कोथिंबीर घेऊन आल्या निवडायला. तर गाईज आता वर बघून आलो, जाऊन थांबून कसं कसं चालू आहे काम. आणि काम चालू आहे आता जोरातच, ऊन आहे त्यामुळे जरासं गरम व्हायला लागलं सळी ना, त्यामुळे तरी बांधायला लागलं फास्ट.
आता एक बीम झाला बांधून आणि इथून बघितलं जात एक बीम झाला बांधून आता दुसरा घेतील राहतात. इकडे मम्मीचं बघा काय चालू आहे, घरात काम एवढे असून इकडे घेऊन आले. आता आज अंधार होऊन जाईल आणि कोथिंबीर वाळून जाईल. चांगली देशी कोथिंबीर आणली आहे बघा. तर लई निवडून बसून बसून काय करायचं निवडून ठेवूया. संध्याकाळी गेले की आणि मग स्वयंपाक भाजी असत्या, मग त्या भाजीचा गोंधळ काय होतं. अंधार झाल्या मग निवडायला पण येत नाही आणि भाजीला लागते वाटायला. तर हे बघा, हे वाटायसाठी हे काड्या अशा काढल्यात कोथिंबीरच्या आणि हे चिरायसाठी. ते वरून आपण चिरून गार्निश करायसाठी काम चला. सिया चालले, सिया आली की मला म्हणते चल तुळस घ्यायला. चहा ठेवला की तिला आठवण येते चल मामा तुळस घेऊन या. तर आता आम्ही दोघं चाललोय तुळस आणायला, आहे की नाही सिया. तर काय सिया काय तर बोलणार आहे तुमच्यासोबत. ऊस ऊस आता गेला की सगळ्यांचा हे तर हितलं जाताना तुला देतो घेऊन. हा खात नाही तिला सोलता येत नाही, मग ऊसाचा रस पितो ती आवडीनं, आहे की नाही सिया. ऊस वाढली की ग पूर्ण बघ, उन्हाळा यायला लागलाय म्हणून. चला आता बघतो काय तुळस वाढले दिसायला लागल्या बघतो. बघा तुळस वाढलेलं नाही आहे, लांबून असं वाटतंय की तुळस वाढल्या पण आहे अजून. असं हे पिवळं हे वरचं वाढल्यामुळं तुरा वाढल्यात ना त्याच्या मंजुळा, त्यामुळे असं वाटतंय की तुळस वाढल्या पण तुळस वाढली नाही आहे. ये सिया, प्रत्येक टायमाला आमचं दोघांचं असं असते, सिया घेते तुळस आणि मी घेतोय मंजुळ्या. मंजुळ्या का, कारण की टाकतोय आपण आपल्या बांधावर. तुळस आली की चांगलं वाटते ना, तुळशीचे रोपं अशी दिसली की छान वाटते. आणि पाणी आहेच आपलं तर पाण्यात तुळस पण येऊन जाईल, आहे की नाही सिया. आपण पाणी सोडतो झाडांना तर होय कुठं दिसते ना. हा तर गाईज तुळशीचं महत्व तुम्हाला माहितीच आहे, आणि तुळस असली ना घरात एक वेगळीच वाईब असते. कसं काय औषधी गुण तर आहेच त्यात, आणि तुळशीचं रोप बघितलं तरी समाधान वाटते. कसं काय काय म्हणतात आपचं आपलं काम चालू आहे इथून दिसते बघा. सळी बांधायचं काम चालू आहे हे, आत्ता नाही जायचं. सगळं झालं ना स्लाप ओतला की मग जायचं, वर पायरी झाली की मग जायचं. हो ते लवकरच होते गाईज. इथून आपला स्लॅब दिसतोय असं, इकडे प्लॉट असा तिरका असल्यामुळं का नाही इथून जवळ वाटते, पण ॲक्च्युअलमध्ये आपल्या प्लॉटमध्ये गेलं का नाही तिथून आतमध्ये घर वाटते. तुळशीचे मंजुळे मी आता टाका लागलो इथं. इथं पण रोपं आली की मग वेगवेगळीकडे सेपरेट करता येते. आपल्या एंट्रन्सपासून आता मी एंट्रन्सवर दाखवतो तुम्हाला उभारून. आपलं हे एंट्रन्स आहे, इथून गेट असणार आहे आणि ह्या गेटपासून बघा केवढ्या आतमध्ये आहे. आणि आता आपण रस्ता करण्यासाठी मुरुम पण घेऊन आलो आहे आणि असा आतमध्ये दिसते, पण त्या साईडून तिरका असल्यामुळं एकदम जवळ दिसते. उसाच्या पलीकडंच घर दिसते स्लॅब, पण ॲक्च्युअलमध्ये महाग आहे कारण की इथं आहे की नाही हाय टेन्शनची केबल गेलेली आहे, त्यामुळं इकडं पुढं पण बांधू शकत नव्हतो, त्यामुळं जरा महागच घेतलं. मागं पण असू दे म्हटलं पुढं आपल्याला इथं काय पण लावता येते भाजीपाला वगैरे. हां याच बघा, चहा बिस्किट खाते आणि मग पाणी मागत्या. तर या गाई चहा प्यायला, चहा बिस्किट खायला लागले आम्ही सगळे. तिकडे सगळ्यांना देऊन आलो मी, मिस्त्रींना वर होते खाली आली त्याने, तिकडे जाऊन त्यांना देऊन आलो. पप्पा पण तिकडेच आहेत, पप्पांजवळ दिलं. ऍक्च्युली वर नेणार होतो पण ते बोलले की थांबा खालीच ठेवा, खाली घेऊन येतो पाणी वगैरे पिणार असतील म्हणून खाली जातो म्हटले. मग या म्हटलं मग खाली, मग खाली आत्ता त्यांना देऊन आलो आणि मग आम्ही आता इथून बसलोय. तर या तुम्ही पण चहा बिस्किट खायला. त्याचं फेवरेट बिस्किट खायला लागले पार्ले बिस्किट. सियाला चुलीवरचा चहा पाहिजे होता म्हणून ह्या शेतात आल्या होती. मी म्हटलं हे टोपण राहू दे, कशाला तर असं माती बिती वडायला येत्या. तर लगेच सिया घेऊन माती वडत बसली बघा. तिला सांगितलं की जरा आयडिया दिली तिला, लगेच ती अप्लाय करत्या म्हणजे करत्या. हा एवढी हुशार आहे आमची सिया गाईज, लगेच क्लिक होते. विहान पण हा दोघं पण हुशार आहे, खूप लई हुशार आहे दोघं पण.
एवढ्या वयातच विहान तर तुम्ही बघता ऍक्टिंग कसं करतोय. चला काय थोडं झाडांना पाणी मारून घेतो हे बघा. तर गाईज बघा आता सगळ्या झाडांना वगैरे पाणी देऊन बसलो आहे मी. सगळं नाना वगैरे सगळ्यांचं काम झालं, कामगारांचं काम झालं सगळ्यांचं, आणि आता त्यांनी गेली सुट्टी करून. आता आम्ही सगळेजण बसलो इथं निवांत, थोडा वेळ बसतो आणि मग निघतो घरी. पप्पा पण बघा बसल्यात आता इथं निवांत. बघा आत्ता आलो आम्ही घरी, वाजलेत बघा 8 वाजले, 8:15 झाले आवरून आत यायला. आणि आल्यानंतर मी काय घेतली तुम्हाला दाखवतो. हे बघा हे वायरचा बंडल आणलेला, त्याची आता असं मी चिटकून वायर बनवायला लागले. आता तुम्ही म्हणशाला रेडीमेड वायर मिळते तर ही वायर कशाला आणला, तर आपलं आहे 100 फूट घेऊन जायचं ना वायर लाईटसाठी, रात्री स्लॅब बांधणार आहे तर त्यासाठी तिथं बल्ब पाहिजे, रात्री सळी बांधणार आहे तर तिथं लाईट पाहिजे, त्यामुळे मी ही वायर बनवायला लागले. आणताना मी 150 फूटचा बंडल आणला आणि ती आता डबल वायर करणार म्हणजे 75 फूट होते आणि 75 फूट बास होते आपल्याला तिथंपर्यंत पोहोचायला लाईट लावायला. आणि आता माझं हे चालू आहे, मम्मी तुम्हाला काय चालू आहे दाखव. चला मी पण आल्या आल्या लगेच लागल्या बघा. आता आज चिकन बनणार आहे आणि हवा सुटल्या लाईट जायच्या आधी असं वातावरण झाले. हा वेळ झाला 8 झाला स्वयंपाकाला. हा आणि मग तिकडे थांबल्यामुळं परत इथे यायला वेळ झाला आम्हाला. आता मम्मी आता लागले बघा चिकनच्या तयारीला. सगळा स्वयंपाक झालाय, फक्त चिकन मम्मी बनवणार आहे. आणि एक्स्ट्रा मसाला काढली होती जसं माझं घाय असत्या, त्यावेळेला ती मसाला निवडा, चिरा, धुवा आणि नंतर वाटा, तर एक तास त्या मसाल्याचा जातो. तेव्हा मी काय करते, जर मटनचा मसाला जर केला तर मी वांग्याच्या भाजीला, दोडक्याच्या भाजीला ह्याचा मसाला वेगळा ठेवते आणि मग ह्यानंतर ह्यात कांदा आणि वाटणार आहे. आता तुम्हाला दाखवतो बाहेर कोण कोण काय काय करणार. सगळ्यांची कामं चालू आहे. इकडे आता सिया आली होती शेतात, तर तिचा स्टडी राहिला, होमवर्क राहिला, तर आता दीदी तिच्याकडून करून घ्यायला लागल्या. आणि विहानची ड्युटी पप्पांकडे दिल्या, कारण की मला काय काम करू देत नाही, तिकडं वायरचं काम चालू आहे तर मला काय करू देत नाही, त्यासाठी बनलं पप्पांना तुम्ही आता घेऊन बसा त्याला, मी इकडं काम करतो. चला आता पटपट लागतो म्हणजे लवकर आवरेल, जेवायच्या आधी मला हे काम कम्प्लीट करायचं आहे. चला मला का नाही काय म्हणतात ते रसा असला तरी चालतो, नाही रसा असला तर चालतो. तर काय झालं असं वायर करायला घेतली पण झाला गुत्ताच सगळा वायरचा, कारण की वायर पूर्ण खोलली नव्हती, मी तेवढं तेवढंच करत होतो, ते उलटच झालं, गुंडाळल्यामुळं गुत्ता होत गेला. आणि मग नंतर मग काय झालं, म्हणतात ना जे जे व्हायचं ते होणारच आणि त्याला काय कोण अडवू शकत नाही. मग मी एकटा करत होतो पण झालं असं की मला सगळ्यांची मदत घ्यावी लागली आणि मग सगळे इन्वॉल्व्ह झाले आणि पटकन झालं. पण आता थोडंसं राहिले, 10 ते 15 फूट राहिल्या वायर फक्त पिळायची आणि चिटपायची. चला आता आम्ही पहिला जेवणार आहे, कारण की भूक लागल्या सगळ्यांनाच आणि माझं तर डोकं धोका लागले, कारण की दिवसभर तिकडं होतो आणि नंतर मी इकडं आल्यावर पण हे कामाला लागलं लगेच. आणि आता भूक लागल्या जोरात, पहिला जेवतो. पप्पांना पण भूक लागल्या, पप्पांना पण बसवलं. सिया तू जेवलास का? सिया बघा इकडे बसून स्टडी करायला लागले. आमचं तिकडं वायरचं काम चालू, सिया इकडं स्टडी करत बस. आणि मम्मी त्यांनी बघा इकडं आता पटपटपट सगळ्यांना जेवायला वाढा लागलात आणि मग सगळेजण बसणार. सगळ्यांनाच भूक लागल्या गाईज, कारण की वेळ झाला आज खूप, 7 वाजले आम्हाला निघायला, 7:30 वाजले यायला. आणि मग तिथून पुढं मम्मीने स्वयंपाक केला, झाला होता सगळाच, फक्त चिकन फक्त करायचं बाकी होतं, त्यामुळं वेळ झाला. सो गाईज आता आमचं चालू आईस्क्रीम पार्टी, सगळेजण आईस्क्रीम खायला लागले. या तुम्ही पण आईस्क्रीम खायला. आज जेवायला उशीर झाला गाईज आणि 11 वाजले रोज आम्ही आज नाही जेवतोय. तर आजीला अचानक लक्षात आलं, आजीला आणि मम्मीला मी आईस्क्रीम खायचं आहे, तर मग जाऊन घेऊन आले आणि आता आईस्क्रीम खायला लागले. तुम्ही पण या खाल्ली. चला तर गाईज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.